अहमदनगरचे नवीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज पदभार स्वीकारला आणि त्यामुळे जे जिल्ह्याची पूर्ण सूत्रे आहेत ती आज भोसले यांच्या हातात गेली आहेत। अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून द्विवेदी यांना अद्याप कुठे नियुक्ती करण्यात आली आहे याची काही माहिती मिळालेली नाहीये। मात्र पुण्यातील अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भोसले हे होते, त्यांनी आता नव्यानं अहमदनगर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे। त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आता जिल्ह्याचे सूत्र गेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।